नमस्कार मित्रांनो मराठी युग या चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो केंद्रीय सामाजिक व न्याय मंत्री श्री रामदास आठवले यांनी नुकतीच शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांच्यावर राम मंदिर या मुद्द्यावरून टीका केलेली आहे त्यांनी नेमकं उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काय म्हटलं आहे हे आपण सविस्तर पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करा व आमच्या नवनवीन अपडेटसाठी बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निकालानंतर शिवसेना पक्षप्रमुख आपल्या विजयी खासदारांसह राम यांचा आशीर्वाद घेण्यासाठी व त्यांच्या दर्शनासाठी अयोध्या येथे दाखल झालेले आहेत त्यांच्या या अयोध्या दौऱ्याबद्दल श्री रामदास आठवले यांना विचारला असता त्यांनी त्यांच्याबद्दल टीकात्मक प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांनी नेमकं काय म्हटलंय हे आपण पाहूया मित्रांनो रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याबद्दल असं विधान केलं आहे ते म्हटले की उद्धव ठाकरे यांनी एक काय दहा जरी दौरे काढले तरी अयोध्येचं राम मंदिर होणार नाही असे दौरे काढून कुठे राम मंदिर होत असतं का असंही त्यांनी उपहासात्मक पत्रकारांना बोलताना सांगितलेलं आहे व त्यावर त्यांनी अशीही प्रतिक्रिया दिली जर राम मंदिर करायचंच असेल तर ते वैधानिक मार्गाने केले करावं किंवा कोर्टाच्या निर्णयापर्यंत वाट पाहावी किंवा कायद्याच्या चौकटीत राहूनच राम मंदिराचा लढा दे द्यायला हवा असंही ते यावेळेस सांगायला विसरलेले नाहीत मित्रांनो लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी आठवले यांनी आम्हीही हिंदू आहोत आम्हीही रामभक्त आहोत व आम्हालाही राम मंदिर व्हावं असं एका सभेत बोलताना सांगितलेलं होतं परंतु आता निवडणुकीच्या नंतर त्यांनी हा यू टर्न का घेतला असावा हे न उलगडणारं कोड आहे मित्रांनो आठवल्यांच्या या प्रतिक्रियावर आता शिवसेनेचे कार्यकर्ते किंवा उद्धव ठाकरे यांची काय प्रतिक्रिया येते याचीच आपण वाट पाहणार आहोत तत्पूर्वी नेमकं उद्धव ठाकरे आठवल्यांच्या या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया देतील हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून लाईक करा धन्यवाद सबस्क्राइब टू आवर चॅनल बाय क्लिकिंग द सबस्क्राइब बटन क्लिक द बेल बटन एंड एन्जॉय द